पुण्यातील सुप्रसिद्ध रस्ता म्हणजे लक्ष्मी रोड. काहीही हवं असेल तर पुणेकरांची पावलं लक्ष्मी रोड कडे वळतात. या लक्ष्मी रस्त्याला 101 वर्ष पूर्ण झाली आहेत. पुणे व्यापारी महासंघ, युनायटेड रिटेल ट्रेड गार्मेंट असोसिएशन आणि पुणे सराफ असोसिएशन यांच्यातर्फे लक्ष्मी रोड नामकरण होऊन 101 वर्ष पूर्ती झाली आहे. त्यामुळे यंदा लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड आणि बाजीराव रोड परिसरात सुमारे 3 किलोमीटर रस्त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली. या उपक्रमाचं उद्घाटन पुणे मनपाचे आयुक्त विक्रम कुमार, पोलीस उपायुक्त संदीप सिंगील यांच्या हस्ते झालंय. लक्ष्मी रोडला म्हणजे फक्त पुणे नव्हे तर आजूबाजू जिल्ह्याचे लोक सुद्धा येतात, इकडे शॉपिंग करतात आणि आजपासून नाही ते 1922 पासून या रोडची ख्याती आहे. आज या रोडला 101 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ह्या निमित्त इकडचे सर्व व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी असा निर्णय घेतला की इकडे आम्ही आकर्षक रंग रोषणाई करू. आकर्षक रोषणाई म्हणजे दोन त्याचे उद्देश आहेत. पहिला म्हणजे सेलिब्रेशन की आमचे 101 वर्ष या रोडला होत आहे, इकडचे सर्व व्यापारी एकत्र आले आम्ही सेलिब्रेट करू. दुसरा, दिवाळी येत आहे आणि हे हिंदूंचं अतिशय महत्त्वाचं आणि सर्वात मोठा सण आहे आणि ह्यानिमित्त लोकांनी सुद्धा या लक्ष्मी रोडला आला पाहिजे, त्यांना आकर्षित केला पाहिजे आणि यासाठी हे आकर्षक रोषणाईचा यांनी प्रकल्प केला आहे. त्यांना माझे खूप खूप शुभेच्छा आणि अतिशय सुंदर हे प्रकल्प झालेला आहे. थँक्यू. मध्ये या लक्ष्मी रोडला ईस्ट वेस्ट रोड म्हणत होत्या. 1921-22 मध्ये या रोडचं लक्ष्मी रस्ता हा नामांकन झालं. आज 101 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या रोडवर सगळ्यात मोठी म्हणजे पुण्यातली मोठी मोठी दालने, कापडाची, ज्वेलरीची, आज इंटरनॅशनल लेवलची इथं दुकानं झालेली आहेत. संपूर्ण पुणे जिल्हा नाही तर महाराष्ट्राची अनेक जण इथं खरेदीला येतात आणि आपण दिवाळीच्या पहिले पाहिलं असेल की हा रोड हा खरेदीसाठी एकदम म्हणजे भरपूर भरलेला दिसतो. हा 101 वर्षाचा म्हणजे कोरोनामुळे आम्ही 100 वर्ष सेलिब्रेट नाही करू शकलो पण आत्ता 101 वर्ष पूर्ण झाल्यावर आम्ही लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड, बाजीराव रोड जवळजवळ 3 किलोमीटरचा हा परिसर आम्ही संपूर्ण सुशोभीकरण केलं आणि सेलिब्रेट करतो आहे.